कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण इंडियन इकॉनॉमी म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था या विषयावर एक टेस्ट सिरीजला सुरुवात केलेली आहे. या अगोदर आपण 10 टेस्ट बघितलेले आहे. तुम्ही त्या जर बघितल्या नसतील तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये प्लेलिस्टमध्ये इकॉनॉमी म्हणजेच अर्थव्यवस्था या सेक्शनमधून ते व्हिडिओ बघू शकता. तर आजची 11व्या नंबरची टेस्ट आपण बघणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने RBI ने नुकतीच सुवर्ण मुद्रीकरण योजनेत सुधारणा केली आहे, तर त्याविषयी असत्य नसलेले विधान शोधा. असत्य नसलेले म्हणजे राईट स्टेटमेंट आपल्याला इथे शोधायचं आहे. त्यामध्ये पर्याय बघूया. अ, अल्प मुदतीच्या ठेवींना बँकेने ऑन बॅलन्स शीट दायित्व म्हणून मानले जाईल. ब, RBI ने नागरिकांना खात्यात सुवर्ण ठेवी ठेवण्याकरता सुलभता यावी म्हणून योजना सुरू केली. क, मध्यमकालीन ठेवीवर वार्षिक 2.50% व्याज दिले जाईल. ड, दीर्घकालीन ठेवीवर वार्षिक 2.25% व्याज दिले जाईल. तर यामध्ये आपल्याला क आणि ड पर्यायामध्ये आपल्याला मध्यमकालीन आणि दीर्घकालीन दोघांमध्ये जर आपण व्याजदर बघितले 2.50 आणि 2.25 तर आपल्याला लक्षात येईल की उत्तर कोणते आहे. क, अ आणि ब, क आणि ड, अ ब क आणि अ ब क आणि ड. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ब. हे दोन्ही सत्य स्टेटमेंट आहेत. म्हणजे अल्प मुदतीच्या ठेवींना बँकेने ऑन बॅलन्स शीट दायित्व म्हणून मानले जाते. आणि दुसरं, RBI ने नागरिकांना खात्यात सुवर्ण ठेवी ठेवण्याकरता सुलभता यावं म्हणून ही योजना सुरू केलेली आहे, पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. अटल भूजल योजनेला जागतिक बँकेने अर्थसहाय्य देण्याकरता नुकतीच मंजुरी दिलेली आहे. या अंतर्गत चूक नसलेला पर्याय शोधा. चूक नसलेला म्हणजे राईट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे. हा प्रश्न आपल्याला मागच्या करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीमध्ये याची न्यूज आली त्यामुळे हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या योजनेला जागतिक बँकेने किंवा युनायटेड नेशनच्या एखाद्या संस्थेने अर्थसहाय्य दिले तर त्या योजनेची आपल्याला माहिती घ्यायची आहे, कारण एक्झामच्या दृष्टिकोनातून त्यावर प्रश्न विचारण्याची संभावना असते. पर्याय बघूया. ही योजना फक्त 3 वर्षाच्या मुदतीमध्ये राबवली जाणार आहे. अटल भूजल योजना ही योजना फक्त 3 वर्षाच्या मुदतीमध्ये राबवली जाणार आहे. फक्त आपल्याला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं. ब, या योजनेअंतर्गत भूभागामध्ये भूजल स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आणि ब, या योजनेत. क, या प्रामुख्याने 5 राज्यांमध्ये योजना राबवली जाणार आहे. ड, या योजनेत एकूण खर्च 600 कोटी रुपये आहे. आन्सर बघूया. अ, ब आणि क. अ आणि क, ब आणि ड आणि वरील सर्व. तर याचं उत्तर आहे ब आणि ड. फक्त ही योजनेअंतर्गत भूभागामध्ये भूजल स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. आणि ड, या योजनेत एकूण खर्च 600 कोटी रुपीज आहे. तर म्हणजे याचे फक्त याच्यातले ब आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहे. यामध्ये आपल्याला दिसते की योजना फक्त 3 वर्षाच्या मुदतीमध्ये राबवली जाणार आहे. तर हा चुकीचा पर्याय आहे. आणि प्रामुख्याने 5 राज्यांमध्येच योजना राबवली जाणार आहे हा पण चुकीचा पर्याय आहे. फक्त जे ब आणि ड हे स्टेटमेंट चुकीचे नाहीत ते बरोबर आहेत, हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न, 4 स्टेटमेंट दिलेले, त्या 4 स्टेटमेंटवर आपल्याला विचारलेले की कोणत्या पुरस्काराशी निगडीत आहे. तर बघूया. अ पर्याय, हा पुरस्कार भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीना 2 जिंकला आहे. ब, महिला वर्गात प्रथमच हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांना पुरस्कार दिला जाणार आहे. क, या पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये आणि चषक आहे. हा पुरस्कार BCCI तर्फे दिला जातो. तर ह्या MPSC मध्ये PSI STI यावर या स्पोर्टवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. UPSC मध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जात नाही. तर याचं जे उत्तर पर्याय विधाने कोणत्या पुरस्काराविषयी बोलत आहेत, तर दिलीप सरदेसाई पुरस्कार, NKP साळवे पुरस्कार, तिसरं जगमोहन दालमिया पुरस्कार, चौथं पॉली उमरगीर पुरस्कार. तर याचं उत्तर आहे पॉली उमरगीर पुरस्कार ला हे स्टेटमेंट बरोबर आहे. चौथा प्रश्न, लघुकालीन अनुदानित पीक कर्ज योजनेमधून शेतकऱ्यांना किती टक्के इतक्या अनुदानित व्याजदराने किती लाख रुपयापर्यंत कर्जाचा लाभ घेता येतो. तर पर्याय बघूया. 8% 3 लाख, 7% 3 लाख, 6% 3 लाख, 9% 3 लाख. तर याचं उत्तर आहे 7% 3 लाख. पाचवा प्रश्न, आरोग्य क्षेत्रात सहकार्य विस्तारित करण्यासाठी भारत पुढीलपैकी कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे. तर पर्याय बघूया, नॉर्वे, पोलंड, स्वीडन आणि रशिया.
तर याचं उत्तर आहे नॉर्वे. नॉर्वेसोबत आरोग्य क्षेत्रात सहकार्य विस्तारित करण्यासाठी भारताने सामंजस्य करार केलेला आहे. सहावं, दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या शहरामध्ये मंडेला गांधी युवा परिषद पार पडलेली आहे? आपल्याला एक ध्यानात ठेवायचे, आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे एखाद्या देशामध्ये भारत किंवा दुसरा देश यामध्ये एखादा करार झाला, एखादी परिषद घडली, तर ती परिषद कोणत्या ठिकाणी झाली, त्या परिषदेचे गेस्ट कोण होते, अशा प्रकारच्या प्रश्न एग्जाममध्ये विचारला जाऊ शकतो. कोणत्या सिटीमध्ये ती परिषद भरली यावर पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पर्याय बघा, जोहन्सबर्ग, केपटाऊन, पीटर्सबर्ग आणि पिट्रोरिया. तर याचं उत्तर आहे पीटर्सबर्ग येथे मंडेला गांधी युवा परिषद पार पडली होती. सातवा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश G7 शिखर परिषदेत होतो? तर यामध्ये पर्याय दिले आहेत कोणकोणत्या देशात G7 मध्ये होत नाही. तर कॅनडा, फ्रान्स, इटली, जर्मनी, रशिया आणि पोर्तुगाल. तर पर्याय बघूया, अ ब क आणि ड, अ ब क ई, अ ब ड ई आणि वरील सर्व. तर याचं उत्तर आहे अ ब कड, म्हणजे कॅनडा, फ्रान्स, इटली आणि जर्मनी. रशिया G7 मध्ये नाही आहे आणि पोर्तुगाल पण G7 मध्ये नाही आहे. तर G7 कंट्रीमध्ये आपल्याला ध्यानात ठेवायचं की USA, UK, फ्रान्स आहे. यामध्ये ज्या USA, UK, फ्रान्स तीन येतात, एक कॅनडा आहे, इटली आहे, जर्मनी आणि या जपान आहेत, ह्या मोस्ट ॲडव्हान्स इकॉनॉमी येतात. आणि याचा 58% म्हणजे 58% जी ग्लोबल वेल्थ आहे ही या 7 कंट्रीकडे आहे, म्हणून याला G7 कंट्रीज असे म्हणतात. त्यानंतर आठवा प्रश्न, क्युबेक शहरात पार पडलेली G7 शिखर परिषद ही कितवी परिषद होती? तर पर्याय बघूया 43, 44, 45, 46. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला PSI, STI, ASO आणि तलाठी परीक्षेमध्ये पण अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. तर आणि UPSC मध्ये G7 परिषद आहे, तर ही G7 वर मेंबर कंट्रीज असो किंवा G7 कंट्रीमधले आपल्याला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आठव्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ती 44, G7 परिषद ही क्युबेक शहरात, ही कॅनडामध्ये आहे क्युबेक शहर, ते पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. नवा प्रश्न, महिला आशिया चषक 2018 विषयी असत्य नसलेली विधान शोधा. आपल्याला जेव्हा आपण प्रश्न वाचतो त्याकडे असत्य नसलेले, सत्य असलेले अशा प्रकारचे कन्फ्युजिंग प्रकार देतात, पण जेव्हा आपण टेस्ट सिरीज सॉल्व करतो त्यावेळेस टेस्ट सिरीजमधून, प्रॅक्टिसमधून आपल्याला अशा प्रश्नाची सवय होऊन जाते आणि त्यासाठी टेस्ट सिरीजचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय महिला संघावर मात करून बांगलादेशने या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. बांगलादेश रुमाना अहमदने मालकावीराचा किताब पटकावला. क ही स्पर्धा जकार्ता या शहरात खेळवली जाते. ड ही स्पर्धा बांगलादेशने आतापर्यंत 2 वेळा जिंकलेली आहे. पर्याय क्रमांक बघूया, फक्त अ आणि ब, अ ब कड, ब कड आणि चौथं वरील सर्व. तर याचं उत्तर आहे फक्त अ. हे भारतीय महिला संघावर मात करून बांगलादेशने या स्पर्धेची विजेतेपद पटकावलेले आहे. दहावा प्रश्न, भारतात 2013 पासून नवजात मृत्यू दर म्हणजे MMR यामध्ये किती टक्के घट नोंदवली गेलेली आहे? तर 30%, 25%, 22% आणि 21%. असा प्रश्न MPSC वर विचारतात आणि UPSC मध्ये विचारायचं अशा कन्सेप्टवर विचारतील. तुम्हाला एकदम फिगर विचारणार नाही, 30%, 25%, 22%, 24%. अशा MPSC मध्ये एकदम तुम्हाला एक एक पॉईंटचा जरी फरक पडला तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कारण अशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि येण्याची पण तुम्हाला दाट शक्यता आहे. याचं उत्तर आहे 22%. भारतात 2013 पासून नवजात मृत्यू दर म्हणजे MMR यामध्ये 22% घट नोंदवली गेलेली आहे. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण 12व्या क्रमांकाची टेस्ट सिरीज बघणार आहोत, पण आपल्याला एक महत्त्वाची टेस्ट सिरीजच्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं आहे, जेव्हाही आपण करंट अफेअर वाचतो इकॉनॉमीचं, जे आपल्याला कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट वाचन तर करायचे आहेत, कन्सेप्ट बदलणार नाही आहेत, पण जे कन्सेप्टच्या रिलेटेड काही रेपो रेट असो, रिव्हर्स रेपो रेट असतो, हे फॅक्च्युअल डाटा बदलत असतो कंटिन्यू.
तर फॅक्च्युअल डाटाशी आपल्याला कंटिन्यू अपडेट राहणं महत्त्वाचं आहे. म्हणून जेव्हाही आपण नोट्स काढतो त्यावेळेस थोडी शेजारी जागा सोडा, कारण त्या तुम्ही शेजारी जागा सोडल्याच्यानंतर जे फॅक्ट बदलत असतात ते फॅक्ट तुम्ही कंटिन्यू चेंज करा. कारण जेव्हाही तुम्ही तुमच्या लक्षात येईल की काही काही प्रश्न MPSC मध्ये, कारण हे जे प्रश्न अवघड असतात हेच आपल्याला कट ऑफच्या वरती म्हणजे ॲव्हरेज मार्कच्या वरती नेण्यासाठी मदत करतात. म्हणून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण हेच मार्क आपल्याला फायनल मेरिट लिस्टमध्ये आणण्याकरता मदत करतात, हे पण आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे. तर यानंतरच्या टेस्ट सिरीज म्हणजे 12व्या टेस्ट सिरीजमध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी आपण सर्वांनी हा व्हिडिओ केला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.